Okay, good morning class. Last lecture आपण solid state chapter मध्ये एक important point पाहिला आपण packing of particles in crystal lattice. Okay, आता त्याच्यामध्ये close packing in three dimension. One dimension पाहिला आपण, two dimension पाहिला आणि three dimension चा एक point घेत आहोत आपण stacking of square closed pack layers, that is AAAA type of structure in three dimension. फिगर आपण ड्रॉ केली होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण त्याचे सेंटर जर कनेक्ट केले स्फिअरचे सेंटर जर आपण कनेक्ट केले वी आर गेटिंग द स्क्वेअर वी आर गेटिंग द स्क्वेअर ओके सो दैट इज कॉल्ड द स्क्वेअर क्लोज्ड पॅक लेयर स्क्वेअर क्लोज्ड पॅक लेयर हा पॉइंट आपण लास्ट याच्यामध्ये घेतला होता की हा पॉइंट ए हा स्फिअर आपण असा अरेंज केला त्याचे एक्झॅक्ट खाली आपण दुसरा स्फिअर अरेंज केला सर ही जर अरेंजमेंट ए टाइप असेल तर ही सुद्धा ए आहे कारण दोन्ही सेम आहे परत तिसरी पण सेम आहे आणि थ्री डायमेन्शन मध्ये आहे अलोंग एक्स ऍक्सिस अलोंग वाय ऍक्सिस अलोंग झेड ऍक्सिस जर पण दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड द ए ए ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट आता त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आपण पाहिलेला आहे आता पुढचा पॉइंट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे स्टेकिंग ऑफ टू हेक्सागोनल क्लोज पॅक लेयर स्टेकिंग ऑफ टू हेक्सागोनल close back layers two hexagonal close back layers two hexagonal close back layers stick up two hexagonal close back layer the empty space आता hexagonal close back layers कसं घ्यायचं तर जो previous आपण a type of arrangement घेतली आपण त्याच्यामध्ये empty spaces जास्त आहेत आणि त्या empty spaces आपल्याला काय करायचे minimize करायचे तर reduce करायचे त्याच्यामुळे आपण मग जी काय arrangement आहे त्या आपण कशी करतो आपण hexagonal close back layers करतो ओके सो हियर empty spaces in a type of arrangement can be reduced by placing the is more made more efficient by AAAA type of two dimensional crystal layers if the sphere of the second layer are packed in the depression between the sphere of the first layer this make the packing efficient and reduces the empty spaces between the adjacent layer and sphere is are close packed so kya hua previous case mein empty spaces jaast ho jab ye kya hota tha asa sphere apan arrange kele suppose the previous case mode he empty space hai he empty space hai and empty space apala minimize karat asel tar arrangement apala change karav lagel mhanun kay kela apan jo first layer hai to first layer apan kasa ghetlo madhyacha three dimension okay ata
layers. Okay, आता याच्या मध्ये आपण हा फर्स्ट लेयर आपण पुट केला पण ज्यावेळेस सेकंड लेयर पुट करतो आपण त्यावेळेस दोन टाइपचे बॉडी जनरेट होतात. एक आहे टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि सेकंड आहे आपला ऑक्टेहेड्रल व्हॉइड्स. म्हणजे काय होतं मला आपण डिटेल मध्ये घेऊया. अजून एक स्पियर अरेंज करायचा. कसा करायचा? तर जो सेकंड लेयर आहे तो इन द डिप्रेशन द फर्स्ट लेयर मध्ये पुट केला आपण. सपोज इथे जर पुट केला मी एक स्पियर तर याने काय करणार, ही जी एम्प्टी स्पेस आहे हा जो वाइड आहे हा वाइड काय झाला मिनिमाइज झाला. दॅट इज व्हॉट अ टेट्राहेड्रल, दॅट इज व्हॉट अ टेट्राहेड्रल व्हॉइड. म्हणजे काय आता पुट केला, सो दिस इज कॉल्ड टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता व्हॉइड्स म्हणजे काय? व्हॉइड्स म्हणजे एम्प्टी स्पेस. व्हॉइड्स म्हणजे एम्प्टी, एम्प्टी म्हणजे वेकंट, अनऑक्युपाइड स्पेस. वेकंट काय? एम्प्टी, वेकंट, व्हॉइड, अनऑक्युपाइड, सर्वांचं मीनिंग सेम आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड अ टेट्राहेड्रल होल्स ऑर टेट्राहेड्रल व्हॉइड्स. टेट्राहेड्रल होल्स ऑर टेट्राहेड्रल अ स्फीयर इन द सेकंड लेयर स्पेस ओवर द थ्री स्फीयर्स ऑफ द फर्स्ट लेयर. तीन स्फीयर आहे, 1 2 आणि 3 फर्स्ट लेयरचे स्फीयर आहे आणि त्याच्या डिप्रेशन मध्ये किंवा त्याच्या जो काही एम्प्टी स्पेस मध्ये आपण सेकंड लेयर पुट केला आहे हा जो डार्कन केला आहे मी हा डार्कन काय सेकंड लेयर आहे आणि हे फर्स्ट आहे आणि हा सेकंड लेयर. ओके, त्याच्यामुळे जो बॉडी जनरेट होतो त्याच पडत टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता पुढचा आहे आपला ऑक्टेहेड्रल व्हॉइड्स. ओके, आता पहा ऑक्टेहेड्रल व्हॉइड्स मध्ये काय करतो आपण, इट इज फॉर्म्ड बाय द थ्री क्लोज पॅक स्फीयर फॉर्मिंग इक्विलेटरल ट्रायंगल्स. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे इथे काढतो. तीन स्फीयर काय करतात, इक्विलेटरल ट्रायंगल फॉर्म करतात. इक्विलेटरल ट्रायंगल अपोजिट डायरेक्शन.
words. म्हणजे तीन तीन फॉर एक्झाम्पल वर्ड के तीन स्क्वेअर फर्स्ट लेअर मध्ये आणि तीन स्क्वेअर सेकंड लेअर मध्ये कसे का अपोजिट इथं वरती एक स्क्वेअर आहे खाली दोन स्क्वेअर आहे याच्यामध्ये वरती दोन स्क्वेअर आहे खाली एक स्क्वेअर आहे आणि याला असं पिकअप करायचं की याच्यावरती पुट करायचं याच्यावरती पुट केलं की काय होतं इथं जो पॉइंट जे पुट झाला दॅट इज कॉल्ड ऑक्टेड्रल वर्ड्स ऑक्टेड्रल वर्ड्स लक्षात येते का पा This is the tetrahedral words and octahedral words. आता याच्यात पुढचं पॉइंट आहे याच्यामध्ये आता हा जो प्लेसिंग टू थर्ड लेअर आता हा झाला फर्स्ट लेअर हा झाला सेकंड लेअर हा झाला फर्स्ट लेअर हा झाला सेकंड लेअर आता थर्ड लेअर पुट करायचा आपल्याला कशामध्ये याच्यामध्ये ओके या स्पियरच्या अरेंजमेंट मध्ये थर्ड लेअर आपल्याला पुट करायचा थ्री डायमेन्शन मध्ये तर जे काही स्ट्रक्चर तयार होईल दॅट स्ट्रक्चर ऑफ वी हॅव टू स्टडी बाय प्लेसिंग द थर्ड लेअर इन टू द डिप्रेशन ऑफ द सेकंड लेअर ओके सेकंड लेअर मध्ये जे काही फॉर्म केले स्ट्रक्चर त्याच्या मध्ये जे वर्ड जनरेट झाले आता याच्यामध्ये किती वर्ड जनरेट झाला हा वर्ड मिनिमाइज करत आपण प्लेसिंग द थर्ड लेअर इथे याच्यामध्ये इथे वर्ड जनरेट होईल जो काही अरेंजमेंट मध्ये आहे आपल्या
जाता हूं, बाय प्लेसिंग दिस इज फर्स्ट लेयर, दिस इज सेकंड लेयर, आई हैव थर्ड लेयर ऑफ द कार्बन तो नीचे पहुंच गया। प्लेसिंग द स्फीयर ऑफ द थर्ड लेयर इन द इक्वेशन ऑफ द टेट्राहेड्रल वर्ल्ड इनटू द टेट्राहेड्रल वर्ल्ड। ये जो टेट्राहेड्रल वर्ल्ड में जो इंटरप्रिटेशन प्रोड्यूस की है, जो क्या स्पेस हम अपन पर आए कि क्या अपन का क्या है थर्ड लेयर को किया, दिस इज थर्ड लेयर, दिस इज फर्स्ट एंड दिस इज सेकंड। अगर हम थर्ड फुट का अपन आपको प्रूव कर लें तो टेट्राहेड्रल वर्ल्ड को दे पुट किया, ठीक है। तो दिस लेयर इज अ सपोज ए लेयर, दिस इज बी लेयर, अगेन दिस विल बी द ए, ओके, एंड फोर्थ विल बी अगेन बी, पर देखता क्या क्या अपन दोनों पर बी, सो दिस इज ए बी, ए बी टाइप ऑफ अरेंजमेंट, प्लेसिंग थर्ड लेयर इनटू द डिप्रेशन ऑफ द सेकंड लेयर इन द टेट्राहेड्रल वर्ल्ड्स, इन द टेट्राहेड्रल वर्ल्ड्स, ओके, लक्ष्य देतेगा। सो ये डायग्राम पर देखता क्या होता है, देखो सपोज आज जो जनरेट झाला आहे याच्यामध्ये इथे जो वाय जनरेट झाला त्याच्यावरती आपण थर्ड लेयर पुट केलं, त्याच्यावरती आपण थर्ड लेयर पुट केलं, ओके, रिप्लेसिंग द थर्ड लेयर इन द इक्वेशन ऑफ प्रोड्यूस बाय द सेकंड लेयर बाय द टेट्राहेड्रल वर्ल्ड्स, ओके, सो दैट इज द प्लेसिंग द थर्ड लेयर। नाउ त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला प्लेसिंग द स्फीयर ऑफ थर्ड लेयर इन द ऑक्टेट्रल वर्ल्ड्स, प्लेसिंग द थर्ड लेयर इन द टेट्राहेड्रल नंतर आपला आहे ऑक्टेट्रल वर्ल्ड्स। पण ऑक्टेट्रल वर्ल्ड्स मध्ये काय आहे म्हणजे ते डिटेल मध्ये घेऊया, टेट्राहेड्रल वर्ल्ड्स एंड ऑक्टेट्रल वर्ल्ड्स, ओके। क्यूबिक क्लोज, ओके, इथं हा पॉइंट आपला पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन द
फिनिश हो ओके एंड आउट ऑफ द फ्यूचर आपको दे क्लियर ठीक है फिर चलिए सेक्शन नंबर 11.1 नंबर ऑफ एट ओके थैंक यू